जावं लागणार नाही. आज माझ्या माहितीनुसार स्वतः मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि त्याच्याबरोबर असलेले मंत्री महोदय आणि सन्माननीय शरद पवार या सगळ्यांशी बोलून निश्चित कुठला तरी एक निर्णय होईल. आणि ते मात्र दिसत आहे की शनिवार आणि रविवार वीकेंड असल्यामुळे मुंबईच्या बाहेर जाणारे आणि मुंबईत येणाऱ्यांची संख्या जास्त वाढते आणि त्यामुळे दोन्हीकडे म्हणजे महाराष्ट्र काय आणि मुंबई याच्यामध्ये जो खतरा आहे किंवा जो धोका आहे ती पातळी ओलांडताना दिसते. आणि ती ओलांडत असताना मुख्यमंत्र्यांचं जे स्वतःचं एक निर्णय ते हळुवार पावलाने पण खंबीरपणे ते आपल्याला घेताना दिसत आहेत. त्यामुळे येत्या 2 दिवसाचा निर्णय कदाचित आपल्याला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कळेल. जे काही निर्णय राज्यात आणि याच्यामध्ये केलेले आहेत त्याच्यात वाढ होऊ शकते कारण रुग्णसंख्या वाढते म्हणून. सौम्य लक्षणाची मंडळी म्हणजे रुग्ण खूप आहेत पण तरी पण ते जर गांभीर्याने नाही घेतलं तर कदाचित धोक्याची पातळी ओलांडून गेल्यानंतर धावपळ होणार, ती वेळीच रोखावी अशा पद्धतीने मुख्यमंत्री सकारात्मक विचाराने चाललेले आहेत. आणि आज महाराष्ट्राच्या जनतेला आणि मुंबईच्या जनतेला पक्की खात्री आहे की उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे जे काही मुख्यमंत्री आहेत ते घिसडघाईने निर्णय घेणारे नाहीत आणि धोक्याची पातळी ओलांडू देणारही नाहीत. त्यामुळे आपण एक जो कायम नागरिकांनी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांवर जो काही विश्वास टाकला आणि पहिला लाट दुसरी लाट रोखली त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण इतर राज्यांच्या तुलनेने इतर देशाच्या म्हणजे देशांपेक्षा आपण बऱ्या सुस्थितीत राहिलो आहोत आणि राहू याची लोकांना नागरिकांना पक्की खात्री आहे. त्यामुळे आजही मी सांगते आम्ही पूर्ण लॉकडाऊनच्या आत्ता तरी विचारात नाही. पण याचा अर्थ असा होत नाही की मुंबईच्या नागरिकांनी जे काही 10-12-15% लोक ऐकतच नाही त्यांनी तो घेऊ नये आणि तशा पद्धतीने इतरांना धोक्यात आणू नये अशा आपल्या माध्यमातून मी सर्वांना नम्र विनंती करते.